नक्कीच मनश्री. कडेगाव पलूस सांगली या सांगलीमध्ये उद्या राहुल गांधी येणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये खरं तर महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. स्वतः काँग्रेसचे विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी, त्याचसोबत शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे कडेगाव पलूसमध्ये सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार होते. या सगळ्या कार्यक्रमांचं निमंत्रण जे आहे ते स्वतः विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांना घरी मातोश्रीवरती जाऊन निमंत्रण दिलेलं होतं, परंतु उद्धव ठाकरे यांनी काही खासगी दौरा असल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही अशी माहिती दिली आहे. परंतु सांगली लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने तिकिटावरतून वाद जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये उफाळून वर आलेला होता, त्यावरतून तर ही नाराजी नाही आहे ना. अशा पद्धतीचा एक सूर जो आहे तो सध्या आता उमटताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे का, हा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने काँग्रेसचा स्ट्राईक रेट जो आहे तो या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त होता, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जी आहे ती ठाकरेंपेक्षा वरचढ चढते आणि या सगळ्या संदर्भात ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही आतमध्ये काही घडते का, हे यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय.